अमरावतीच्या राजापेट पोलीस ठाण्यात 3 दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी एका तरुणीला पळून नेल्याचा आरोप करत राजापेट पोलीस ठाण्यात राडा केला होता. पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची करत त्यांनी शासकीय कामात देखील अडथळा निर्माण केला होता. यामुळे पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी राजापेट पोलीस ठाण्यासमोर हातात नवनीतजी राणा विरोधात पोस्टर घेऊन आंदोलन केले. नवनीतजी राणा यांच्यावर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच त्यांनी पोलिसांची माफी मागावी अशी मागणी यांनी केली आहे. का कारण आम्हाला माहिती आहे आमचा नवरा कोणतं चुकीचं काम नाही करत आहे. तो देशसेवा करून राहिला, तो त्याच्या दिलेल्या कामाची कार्य तो काम बजावून राहिलेला आहे. एक महिला म्हणून तिथं कामं करतात ह्या म्हणतात ना की काय पोलिस असे तसे. अरे तुझी बोलायची भाषा ठेव. कित्येक जणांनी पोलिसांना कुत्रा म्हटलं त्यांना, म्हणजे त्याच्या तोंडाला काढे बोंडेसाहेब बोलून गेला पोलीस कुत्रा. बोंडेसाहेब बोलताना विचार करा, तुमची जी बहीण आहे ना ती सुद्धा पोलिसाची पत्नी आहे. त्या नसेल बोलत पण मी बोलत आहे. का बोलत आहे? कारण त्या गप्प बसल्या. मी नाही बोलणार आहे. आणि यानंतर जर कोणी बोलणार माझ्या पोलिसांना किंवा माझ्या बांधवांना जर कोणी बोलत असेल किंवा माझ्या भगिनींना कोणी बोलत असेल मी खपून घेणार नाही, मी गप्प बसणार नाही. आज सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा जिकडे तिकडे तू 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 का म्हणून का गलत्या केल्या त्यांनी. आणि ते का तुमचे चोर आहे का? त्यांना काहीही बोलायसाठी तुम्ही पहिले तुम्हाला सुधरवा. यानंतर जर कोणा माझ्या त्या या बांधावावर जर आरोप केला मी सहन घेणार नाही. तिची तर मी म्हणते तिला पहिले तर आज 2 दिवस झाले मागितली का तिनं माफी? का गप्पा बसते? तिला कोणी धक्का लावला तर त्या गोष्टीचा इश्यू बनवते. तिला काही केलं तर लगेच त्या गोष्टीचा इश्यू. मी महिला, माझी जात कशाला जात पाहिजे? मी सांगत नाही लोकांना माझी जात काय आहे म्हणून. मला जातीची गरज नाही आहे. माझं काम बोलतं, माणसानं माझा आवाज बोलतो. तुला ज्यासाठी लोकांनी दिलं होतं तुला जात पाहून लोकांनी निवडून नव्हतं, त्याला एक व्यक्ती म्हणून निवडून दिलं होतं. कायसाठी? की तू अमरावतीच्या समस्या लोकांपर्यंत पोहोचवशील, तिकडे संसदेमध्ये मांडशील, काही करशील. तुझ्या ज्यानं ते होत नाही. काय होतं फक्त सोंगो सोंगो सांगा. 3 वर्ष होऊन राहिली तुला, काय केलं का तुला? तुला जे तुझेच होते स्वतःचे, तू म्हटलेले तुझे स्वतःच्या भाषणामध्ये बोलली होती ना की अमरावतीच्या याच्यासाठी इथं बेरोजगार आहे मी त्यांच्यासाठी. एक तरी कंपनी आणून दाखवली का तू 3 वर्षामध्ये? तुझ्या हातात केंद्रीय मंत्री आहे. तिनं 2 दिवस झाले तिने माफी मागितली नाही, आणखीने माफी मागितली नाही आहे. तुम्ही काय मागणी केली पोलिसांकडे आता? पोलीस काय, मी तिला एकच तिच्यावर गुन्हा दाखल व्हावा. कारण एक नियम आहे, कोणत्याही शासकीय कामामध्ये व्यक्ती आणला तर तिच्यावर 353 दाखल होते. हिच्यावर आणखीनही 353 दाखल झालेली नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तिने एवढ्या लोकांचं हे जाणून, आज मी एकटी नाही, माझ्यासोबत कितीतरी लोक आहे जे बोलून राहिले. तुम्ही मीडिया, तुम्ही आज तुम्ही स्वतः मीडिया आहे ना, तुम्ही मीडियामध्ये पहा कित्येक लोक तिच्या विरोधामध्ये बोलत आहे, तिच्या तिच्या बोलण्याचा धिक्कार करत आहे. त्या लोकांनाही कुठंतरी न्यायाची अपेक्षा, मलाही न्यायाची अपेक्षा आहे. तिनं माफी मागावी. जोपर्यंत ती माफी मागणार नाही मी गप्प बसणार नाही. माझा लढा हा आज इथंही संपलेला नाही आहे. माझ्या मागं जरी गर्दी तिथंच नसेल याचा गर्दीचा अर्थ हे नाही का माझ्या पाठीमागं कोणीच नाही. माझ्या पाठीमागं भरपूर जण आहे. कारण त्यांना सगळ्यांना वाटते, धाक वाटते की कोणत्या कोणाला काय अडकावेन, कारण हिला खोटं बोलायची सवय आहे. त्या दिवशी तिला रेकॉर्डचा विषय घेतला ना, हिची सवय काय होती की बोलते आणि खोटं बोलून त्याच्यातून निघून जाते. हिनं स्वतः कोरोना दरम्यान CES होते निकम साहेब, त्यांचा ऑडिओ रेकॉर्ड केला आणि व्हायरल केला होता. हिला कोणा अधिकार दिला होता तो व्हिडिओ व्हायरल करायसाठी? हिला चालतं, हिला सगळ्यांना सगळं सगळं नियम हिला चालतं, कोणाला बोलण्यासाठी, हिला तोंड टाकण्यासाठी. आणि हिला जर कोणी बोललं तर हिची आग होते. मला फरक पडणार नाही आहे. मी एक पत्नी म्हणून मी आज, कारण माझं दुखलं आहे. माझे मिस्टर मोर्शी पोलीस स्टेशनला काम करतात, ते घरामध्ये वेळ देत नाही पण त्यांच्या ड्युटीमध्ये ते परिपूर्ण आहे. त्यांच्या पोलीस स्टेशनला जाऊन विचारावं की ते त्यांच्या ड्युटीची प्रामाणिक आहे म्हणून. मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. माझ्या मुलाचा अभिमान आहे, अभिमान आहे माझ्या पुतण्याचा, माझ्या बांधवांचा, सर्वांचा अभिमान आहे. माझी एकच मागणी आहे, तिनं फक्त माफी मागावी म्हणून तिचा मी जाहीर घेत नवनीत राणा मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. अनिरुद्ध ओगले, झूम ऑन न्यूज, अमरावती.